आयुष्य ईसीजी सारखं असावं त्याच्यामध्ये अप्स आणि डाऊन्स असावेत फ्लॅट लाईन नसावं पण बहुधा काय होतं कॅन्सरचं डायग्नोसिस झालं की आता आपली लाईफ फ्लॅट लाईन झाली अशी समजूत बाळगायला वेळ नाही लागत पण ह्या सगळ्या गोंधळामध्ये इंटिमसी पार्टनरशिप कंपॅनियनशिप या सगळ्याचं सॅक्रिफाईस होतो ऐकूया आजच्या पॉडकास्टमध्ये कॅन्सर नंतर सुद्धा इंटिमसी आणि सेक्स कसं जिवंत ठेवता येतं स्त्रियांचं आरोग्य त्यातून त्यांचं लैंगिक आरोग्य ह्याच्याबद्दल समाजामध्ये खूप समज आणि गैरसमज आहेत ह्या गोष्टींबद्दल संवाद साधणं मन मोकळेपणाने बोलणं आणि चर्चा करणं ही खूप गरज आहे याच उद्देशाने मी वी फॉर वजायना हा पॉडकास्ट सुरू केला आहे मी डॉक्टर निलिमा देशपांडे मी गायनकॉलॉजिस्ट आणि सेक्शुअल मेडिसिन कन्सल्टंट आहे आज माझ्यासोबत आहेत निरंजन मेढेकर सीईओ ऑफ साऊंड्स ग्रेट कॅन्सर झाला म्हणजे आयुष्य संपलं असं नसतं तसंच कॅन्सर झाला म्हणजे सहजीवन संपलं विशेषतः सहजीवनातली इंटिमसी सेक्स संपला असं अजिबात नसतं उलट कॅन्सर झालेल्या रुग्णाला कुटुंबाच्या आधारा इतकीच पार्टनरकडून इंटिमसीचीही गरज असते त्यामुळेच कॅन्सरनंतर नातं परत कसं फुलवायचं याविषयी या, या एपिसोडमध्ये आपण चर्चा करणार आहोत डॉक्टर आपण चर्चेला सुरुवात करूया पहिला प्रश्न विचारतो कॅन्सर आणि सेक्शुअल डिझायर यांचा थेट संबंध आहे का म्हणजे कॅन्सर झाला की डिझायर कमी होते असं असतं असं नसतं कारण कॅन्सर आपण बोलतो तसं बाकी सगळ्या आजारांचा एक अजून आजार आहे फॉर एक्झाम्पल आजपर्यंत आपण हार्ट डिसीजवरती बोललोय डायबिटीजबद्दल बोललोय आपण सेक्शुअल ट्रान्समिटेड इन्फेक्शनबद्दल बोललोय हायपर टेन्शनबद्दल बोललोय तर मनुष्याला अफेक्ट करणारे असे खूप आजार येत जात असतात तसंच एक कॅन्सरकडे जर बघितलं तर आजच्या मेडिकल इन्स्टिट्यूशनमध्ये आपल्याकडे जे ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत तर ऑटोमॅटिकली कॅन्सरमुळे आयुष्य संपलं त्यामुळे सहजीवन संपलं किंवा सेक्स संपलं असं नाहीच आहे असं तुम्ही ऑलरेडी उल्लेख केला आहे तर डायरेक्टली कॅन्सरचा डिझायरवरती इफेक्ट असतो का नसतो पण जे कॅन्सर असतं आणि त्याच्याशी रिलेटेड जे इव्हेंट्स घडतात आपण बायोसायको सोशल कल्चरल जो मॉडेल आपण डिस्कस करतो दरवेळेला सेक्शुअल हेल्थच्या रिलेशनशिपमध्ये तर त्याच्या आजूबाजूला ज्या ज्या गोष्टी घडत असतात ते कारणीभूत ठरतात डिझायर कमी होण्यासाठी फॉर एक्झाम्पल कॅन्सरचा डायग्नोसिस त्याचा जो धक्का असतो तो मग त्या धक्क्यामुळे बसलेले जे नातीसंबंधी असतात त्यांच्यावरती हो होणारा परिणाम मग आपल्या ऑक्युपेशनवरती किंवा फायनान्सिसवरती होणारा परिणाम मग ॲक्च्युअल फिजिकल बॉडीवरती आणि तो कॅन्सरमुळे होणारा प्लस कॅन्सरच्या ट्रीटमेंटमुळे होणारे जे इफेक्ट्स असतात किमो असो रेडिओथेरपी असो त्याच्यामुळे होणारे जे दुखणी असतात किंवा बॉडी चेंजेस घडतात फॉर एक्झाम्पल आपण जेव्हा ब्रेस्ट कॅन्सरबद्दल बोललो तेव्हा हेअर लॉस किमोथेरपी होणारा किंवा सर्जरी होणारेमुळे होणारे जे बॉडी चेंजेस असतात किंवा ब्रेस्ट रिमूव्हलमुळे असतात स्कार्स असतात किंवा चेहऱ्यामध्ये जे बदल घडतात किंवा पोटावरती स्कार्स असतात किंवा आपले जेनिटल्स रिलेटेड जर कॅन्सर असला तर तिथे होणारे जे चेंजेस असतात तर त्या चेंजेसला हँडल करता करता जे इमोशनल फिजिकल सायकोलॉजिकल आणि सोशल कॉन्सिक्वेन्सेस असतात त्याच्यामुळे डिझायरवरती इफेक्ट व्हायची शक्यता असते पण हे कंपल्सरी नाही आहे असे पण खूप पेशंट्स मी बघितले आहेत की जिथे सेक्शुअल डिझायर कायम आहे आणि सगळ्यांवरतीच असा परिणाम होत नाही की सेक्शुअल डिझायर कायम असून त्यांना खूप अडथळे येतात काही कपल्स खूप इझिली नॅव्हिगेट करतात त्यांचं जे कपल कम्युनिकेशन असतं इतकं स्ट्रॉंग असतं रोबस्ट असतं की ते डिझायर कंटिन्यू करतात इंटिमेसी कंटिन्यू करतात एकमेकांना सपोर्ट करायला कंटिन्यू करतात आणि त्यांचे जे सेक्शुअल प्रॅक्टिसेस असतात त्याला कॅन्सरच्या इव्हेंटला ते अडॅप्ट करू शकतात तर आपल्याला लक्षात येतं की जी प्रिडिक्शन असतं की डिझायर कसं अफेक्ट होईल लॉंग टर्म रिलेशनशिप्समध्ये आणि सेक्शुअल प्रॅक्टिसेस कसे अफेक्ट होतील कुठल्याही आजारामुळे किंवा कंडिशनमुळे हे तुमच्या पूर्ववृत्त रिलेशनशिप कशी होती त्याच्यामध्ये कम्युनिकेशन किती स्ट्रॉंग होतं एकमेकांच्याकडे बघायची जी ॲटिट्यूड होती त्याच्यामध्ये रिस्पेक्ट ट्रस्ट पॉवर बॅलन्स कसा होतं त्याच्यावरती डिटर्मिन होतं की अशा कुठल्याही ट्रॉमॅटिक इव्हेंटनंतर ते कपल त्या गोष्टीशी कसं डील करतं आणि आपलं सेक्शुअल रिलेशनशिप परत कसं कंटिन्यू करतं किंवा रिवाईव्ह करतं ओके okay. तर मॅडम म्हणजे कॅन्सर मधली डिझायर हा एक मुद्दा झाला पण कॅन्सरग्रस्त जो पेशंट असतो त्याच्या पार्टनरचा जर विचार केला तर त्या पार्टनरनं पण या आजाराकडे कसं पाहायला हवं म्हणजे बऱ्याचदा असं होत असेल का की तो केअर मध्येच अडकतो आणि त्याच्यामुळे पती पत्नीचं जे प्रायमरी रिलेशन आहे जे मूळ नातं आहे तेच विसरायला होतं अॅब्स्युटली हा खूपच महत्वाचा पॉईंट आहे आणि हे आपण पूर्वी एरवी सुद्धा आयुष्यात बघतो फॉर एक्झाम्पल खूप लोकांना माहिती आहे की जेव्हा फॉर एक्झाम्पल पत्नी असते ती जेव्हा आई होते प्रेग्नन्सीच्या वेळेला लॅक्टेशनच्या वेळेला ती त्या मुलामध्ये इतकी इन्व्हॉल्व होते की आजूबाजूचे लोक सगळे तिचे केअर होऊन जातात किंवा ती लहान मुलाच्या केअरमध्ये इतकी अडकते की ती विसरते की तिच्या पार्टनरची ती एक सेक्शुअल बिईंग आहे आणि त्याच्यामुळे जे होणारे कॉन्फ्लिक्ट होतात ते पण क्लिनिकमध्ये बघायला मिळतात तसंच कुठल्याही व्यक्तीमध्ये जेव्हा काही आजार घडतो आणि फक्त कॅन्सरच नाही तर डायबिटीसमध्ये पण आपण पन आहे हार्ट डिझीजमध्ये पण आहे इतर आजार जे आजार होतात त्यांच्यामध्ये पण आहे की एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचं जेव्हा केअरर होतं के किंवा केअर गिवर होतं तर त्या व्यक्तीकडे सेक्शुअली बघायचा जो दृष्टिकोन असतो ते बाजूला ठेवून मग मगच करू शकतात ते काम बरेच वेळेला Uh, त्या दोन गोष्टी ओव्हरलॅप करणं खूप कठीण होतं आणि हे आपण एरवीच्या जीवनात पण बघितलं ज्या बायका हाऊसवाईफ असतात ते दिवसभरामध्ये जेव्हा राब 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 घरी म्हणजे एका नोकरासारखं जेव्हा काम करतात तर अचानक त्या रोलमधनं शिफ्ट होऊन एक सेक्सी बायको होणं त्यांना कठीण जातं इन द सेम वे जेव्हा कोणी केअर ह्या रोलला अडॉप्ट करतं आणि आपल्या पार्टनरला त्याची बॉडी चेंज होताना बघतं त्याचे अप्स अँड डाऊन्स बघतं त्याची वलनरेबिलिटी बघतं त्याची जी डिस्ट्रेस सिमटम्स बघतं तर त्या व्यक्तीकडे सेक्शुअली बघायची जी टेंडन्सी असते ती बदलू शकते किंवा ती बाजूला ठेवली जाते तर हा एक मोठा प्रश्न असा होतो की दोघांचे नीड्स असतात सेक्शुअल नीड्स फिजिकल टचचे जे नीड्स आहेत इंटिमेसीचे जे नीड्स आहेत तो त्या पेशंटचे पण आहेत आणि त्याचे केअरचे पण आहेत तर त्या, त्या बॅलन्सला कसं मेंटेन करायचं आणि ती अवेअरनेस कशी आणायची हे काम ॲक्च्युली खूप वेगवेगळ्या लेवल्सवरती करतायत फर्स्ट लेवल असतं की ज्या वेळेला क्लिनिकमध्ये जातो ज्या डॉक्टरांना आपण भेटतो त्यांची जी टीम असते त्याच्यामध्ये काउन्सिलर्स असणं खूप गरजेचं असतं जे पेशंटला आणि त्याच्या केअरर्सना जाणीव करून देतात आणि फॅमिलीला जाणीव करून देतात की ह्या व्य हा व्यक्ती फक्त कॅन्सर हा लेबल नाही आहे ॲक्च्युली थ्री सिक्स्टी डिग्री पूर्ण हा एक व्यक्ती आहे एक इंडिव्हिज्युअल आहे ज्याला इमोशन्स आहेत फिलिंग आहेत ड्रीम्स आहेत डिझायर्स आहेत आयुष्यामध्ये काहीतरी करून दाखवायची इच्छा आहे त्याच्यामध्ये एक अशी घटना घडली आहे ज्याच्यामध्ये कॅन्सरचं डायग्नोसिस आहे सेम वे त्याचा जो पार्टनर, पार्टनर ड्रीम्स, ड्रीम्स, ड्रीम्स आहे इंटरमेट पार्टनर आहे तो पण असा व्यक्ती आहे की ज्याला ड्रीम्स डिझायर्स आहेत ज्याचे काही विशेष आहेत त्याच्यामध्ये काहीतरी घडवायची इच्छा आहे अँड त्याच्यामध्ये पण एक ब्रीच झालेला आहे त्याचे जी ड्रीम्स डिझायर्स आहेत त्याच्यामध्ये पण ह्या डायग्नोसिसचा एक ब्रेक झालेला आहे तर ते कसं हँडल करायचं एकमेकांमध्ये संवाद परत कसा आणायचा हे त्या काउन्सिलरचं काम येतं मग त्या दोघांना समजून जाणं की हां हां असे असे जे इफेक्ट्स असतात त्याच्यामध्ये पर्मनंट कुठले आहेत आणि टेम्पररी कुठले आहेत आणि त्या दोन्ही गोष्टी हँडल करण्यासाठी तुम्हाला तुमच्या सेक्स लाईफमध्ये किंवा इंटिमेसीमध्ये काय काय चेंजेस आणणं आणणं घड गरजेचं आहे ते चेंजेस किती वेळासाठी तुम्हाला ॲडजस्ट करावं लागणार आहे किंवा अडॅप्ट करावा लागणार आहे हा प्रत्येक इंडिव्हिज्युअलचा प्रश्न आहे की त्यांना किती वेळ लागतो ते ॲडजस्ट करायला त्यामुळे ती जी काउन्सिलिंग किंवा काउन्सिलरची जी भूमिका आहे ती किती वेळासाठी देणं गरजेचं आहे त्या इंडिव्हिज्युअल कपल किंवा इंडिव्हिज्युअल केसवरती अवलंबून असतं ती, ती सर्व्हिस अवेलेबल करणं हे त्या क्लिनिकचं किंवा त्या कॅन्सर कन्सल्टंटचं एक एक रिस्पॉन्सिबिलिटीचा भाग बनतो मग ॲक्च्युली पेशंट्सनी काय करावं तर पेशंट्सची ड्युटी होते की आपण वलनरेबिलिटी आणि ओपननेस आधीच आपल्या रिलेशनशिप मध्ये कशी बिल्ड करावी कारण की आजचं आपलं जे लाईफस्टाईल आहे आपले जे श्रोते आहेत त्यांना माहितीये मी खूप वेळापूर्वी बोललेली आहे आपले जे आज लाईफस्टाईल सर्कमस्टान्सेस आहेत एन्व्हायरनमेंट आपण ज्या पद्धतीने जगतोय तर कदी ते ते वन इन थ्री पीपल वन इन थ्री टू फाईव्ह पीपल आयुष्यामध्ये कधी ना कधीतरी कॅन्सर त्यांना होणार आहे आपल्याला माहितीये वन इन थ्री पीपल येस आणि हे आपल्याला ऑलरेडी दिसतंय प्रत्येक व्यक्तीला कोणीतरी माहितीये ज्याला कॅन्सर झालाय प्रत्येक व्यक्तीला माहिती कोणातरीला कॅन्सर झालाय किंवा त्याच्या व्यक्तीच्या ओळखीचं कोणातरीला कॅन्सर झालंय इतकं कॉमन आहे आणि शिअर पॉप्युलेशन साईजमुळे आपल्याला नंबर्स पण जास्त दिसतात फक्त इन्सिडन्स नाही वाढलेलं पण ऍक्च्युअली नंबर्स पण खूप वाढलेत साधं आपलं आपण प्रत्येक शहरात बघितलं तर कॅन्सर केअर सेंटर्स ज्या स्पीडनी वाढत आहेत आपल्याला कळते की हिची नीड किती आहे कॅन्सर केअरची ह्याचा अर्थ डिमांड आहे डिमांड आहे म्हणजे त्याचं अकरन्स वाढलंय अवेअरनेस वाढलेला आहे आणि लोकांना त्याच्यासाठी ट्रीटमेंट पाहिजे ह्याचा अर्थ काय आहे जर ट्रीटमेंट लोक घेत आहेत ह्याचा अर्थ आहे की लोक कॅन्सर सोबत जास्त जगत आहेत यु आर लिव्हिंग विथ कॅन्सर लॉंगर मग असं जर असलं तर आपलं पूर्ण लाईफ त्या डायग्नोसिसला किंवा त्याच्या एंडला सॅक्रिफाईस करणं ह्याची गरज नसते हे दोन्ही पार्टनर्सना लक्षात घेणं महत्त्वाचं आहे एकदा ती गोष्ट ॲक्सेप्ट केली म्हणजे डिनायल बद्दल नाही बोलत किंवा सप्रेशन बद्दल पण बोलत नाही असे पण खूप कपल्स असतात नाही 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 आम्ही त्या गोष्टीबद्दल बोलणारच नाही आम्ही आम्ही असा विचारच केला नाही की मी मरणार आहे अरे आपण जगत असतो एका श्वासापासून दुसऱ्या श्वासापर्यंत त्यामुळे मरायची गोष्ट बोलण्याचा प्रश्नच येत नाही पण संवाद होणं महत्वाचं हो आहे की मी अजून जिवंत आहे ती मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ह्या ह्या माझे डिझायर्स आहेत माझी इच्छा आहे मला जवळ घेतलं गेलं पाहिजे मला कम्फर्ट पाहिजे मला सेफ्टी पाहिजे सिक्युरिटी पाहिजे मला इंटिमेसी पाहिजे मला फिजिकल टच ची गरज आहे right. हे जेव्हा एक्सप्रेस केलं जातं एकमेकांना तेव्हा ऍक्च्युली ते कॅन्सर दोघांनी जवळ यायचं कारण जास्त ठरतं ऍज अपोर्स टू दूर जाणं कारण की कुठलीही घटना तुम्हाला जोडू शकते किंवा मोडू शकते आता मध्ये काय होतं आणि आपण हे ते आपण एक पॉडकास्ट केला होता ना सोळावा वरिष का धोक्याचं असतं तर oh. मध्ये आपण इनव्हेन्सिबल असतो आपल्याला काहीच होणार नाही अशी समजूत असते hmm. तसं प्रेमात पण असतं की आपण कोणातरीच्या प्रेमात पडलो आणि त्यावेळेला हॉर्मोन्स इतके अमेझिंग असतात की अराऊज व्हायला वेळ लागत नाही ऑगॅजमिक व्हायला वेळ लागत नाही सेक्शुअली अट्रॅक्टेड फील व्हायला वेळ लागत नाही आणि त्या सेक्सच्या हाय राईड वरती आपलं लाईफ कंटिन्यू असंच होईल असं अजमशन ठेवायला आपण कंटिन्युअसली असाच विचार करतो की हां uh, हे <laughs> असंच असणार आहे आयुष्यभर आपण आपल्या विचारांमध्ये हे केटरच करत नाही की आयुष्य हे अप्स अँड मध्ये जगणं गरजेचं असतंय त्याच्यामध्ये खूप गोष्टी घडत असतात करिअरमध्ये असतात फायनान्सेसमध्ये असतात रिलेशनशिप्समध्ये असतात पेरेंट्समध्ये असते मुलं होतात आजार होतात अशा सगळ्या गोष्टी सगळ्यांच्याच आयुष्यात घडत असतात मग हे हे अप्स अँड डाऊन्स घेऊन आपण पुढे जगणार आहोत हा जर आपण दृढ निश्चय नाही केला तर प्रत्येक अडथळ्याला आता कसं वेगळं व्हायचं आता काय करायचं आता आमच्यामध्ये काय संवादच नाही आमच्यामध्ये काही घडतच नाही जाऊ देचा आम्ही बोलतच नाही एकच जण आम मी सारखं सांगत असतो हे किंवा मी सारखं सांगत असते सांगण्याने कोणी सुधारत नसतं संवादानी सुधारत असतो आपण आपण शेअरिंग सुधारत असतो कम्युनिकेशन सुधारत असतो तर बहुतेक वेळा काय होतं की जो केअरर असतो तो त्याच्या आई किंवा वडिलाच्या रोलमध्ये स्वतःला ढालून घेतो फर्स्ट केअर आपण कोणाला भेटतो आई किंवा वडील मग आपण त्या रोलला इमिटेट करतो एकदा तुम्ही कोणातरीचे पेरेंट झालात की त्यांच्याबरोबर तुम्ही सेक्स कसा करणार सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की जो केअरर असतो त्यांनी आई वडिलांची भूमिका न घेताना एक कंपॅनियनची भूमिका घेणं महत्त्वाचं आहे केअरगिव्हिंगमध्ये जर मदत लागत असली तर त्या मदतीचा नक्की उपयोग करून घ्यावा फायनान्शियली जर चा चॅलेंजेस असले तर आपल्याकडे खूप एन जी ओज ऑर्गनायझेशन्स आहेत जे फायनान्शियली हेल्प करतात तर हेल्प मागावी आणि जर फायनान्शियली हेल्प कोणी करू शकत नसलं तर इन काइंड म्हणजे मटेरियलिस्टिक हेल्प पण खूप लोक देतात फ्रेंड्स असतात फॅमिलीज असतात त्यांना कळलंच नाही की तुम्हाला कशा कुठल्या गोष्टीची गरज आहे तर ते नाही मदत करू शकत फॉर एक्झाम्पल एक कपल आलं होतं माझ्याकडे तिला ब्रेस्ट कॅन्सरचं डायग्नोसिस खूप अर्ली डायग्नोसिस होतं आणि ती रिकवर करत होती आणि तिला खूप पाहिजे होतं की तिला नवऱ्याबरोबर एक वीकेंड अवे हवं होतं पण त्यांची दोन लहान मुलं होती मग त्यांना सांभाळणार कोण म्हणून ते जातच नव्हते Oh, मग शेवटी कधीतरी त्यांच्या एका फ्रेंड्स ग्रुपमध्ये एक, एका दुसऱ्या मैत्रिणीला पण ब्रेस्ट कॅन्सर झाला पण ते खूप ओपन होते ते म्हणाले नाही नाही आम्हाला जायचंय असं इंटरमेट वीकेंड अवेला तर त्यांनी ग्रुपमध्ये टाकलं की आम्ही आम्हाला पण असं असं झालंय तर बाकी कोणी कपल्स आहेत का ज्यांना एक विकेंड अवे आवडेल इंटिमेट विकेंड तर ह्यांनी पण म्हणलं हो आम्हाला आवडेल मग मुलांचं काय करायचं तर त्याच ग्रुप मध्ये दुसऱ्या दोन कपल्सनी ऑफर केलं की हा या वीकेंडला आम्ही मुलांना सांभाळतो तुम्ही दोघं जाऊन या तुम्ही दो hmm. दोन कपल्स जाऊन या पुढच्या मध्ये तुम्ही मुलांना सांभाळा आम्ही hmm. जाऊन येतो सो so, आपण हेल्प मागितली तर ती कुठल्या भूमिकेतनं कुठल्या डायरेक्शन मिळणारे आपल्याला माहिती नसतं आपली आपण हेल्प मागणं ही पहिली स्टेप आपण करणं गरजेचं आहे आपलं जे इंटेन्शन आहे ते कायम कम्युनिकेशन ओपन ठेवणं प्रेमात राहणं आपण कोणातरीचं पार्टनर आहोत इंटिमेट पार्टनर हो सेक्शुअल पार्टनर आहोत हे न विसरता केअर गिवरची जेव्हा भूमिका करतो त्याला कंपार्टमेंटलाईज करता यावं हे खूप महत्वाचं ठरतं आणि मदत मागणं वेदर फायनान्शियल असो किंवा मॅनपॉवरनी असो किंवा अशा फ्रेंड्सकडनं एक ॲडॅप्टेशन किंवा हेल्पच्या दृष्टीने आपल्याला काही फॅसिलिटीज मिळत असले किंवा हेल्प मिळत असली तसंही तसंही आपण मागायला विसरू नये किंवा संकोच करू नये म्हणजे थोडक्यात पेशंटनी किंवा पार्टनरनी स्वतःला हेल्पलेस किंवा लोनली फील करून घेण्यापेक्षा जे ॲवेलेबल रिसोर्सेस आहेत तुमच्याकडे मग ते नातेवाईक असतील मित्रपरिवार असेल त्यांच्याकडे हक्काने ॲप्रोच होणं कुठल्याही मदतीसाठी हे खूप गरजेचं आहे म्हणजे ते सगळं बर्डन हे फक्त त्या पार्टनरवर येणार नाही ॲज अ केअर केअरगिव्हर किंवा ते पेशंटही खूप जास्ती त्याला गिल्ड वाटणार नाही की आपल्यामुळे आपल्या पार्टनरवर खूप जास्ती पडते म्हणजे ऑब्वियसली सफरिंग हे असणार आहे एका लिमिटपर्यंत पण ते ओव्हरकम करून त्यावर तायव, कशी मात करायची याचा विचार मला वाटतं करायला पाहिजे तर मॅडम कॅन्सर झाला म्हणजे आयुष्य संपलं असं नसतं हे आता माहिती असलं तरी बरीच कपल कॅन्सरचं निदान झाल्यावर नात्यातून इंटिमसी सेक्स करून टाकतात का तुमचा काय सांगतो हो असे बरेच कपल्स असतात जे त्या गोष्टीला अडॅप्ट पण करतात पण जास्त करून काय होतं की इंटिमसी आणि सेक्स या गोष्टीला बाजूला ठेवलं जातं की हा आता ह्याची काही गरज नाही आहे प्रायोरिटी ती प्रायोरिटी नाही आहे माझी प्रायोरिटी काय मला बरं वाटायला पाहिजे पण दोन एक एका कॉइनची दोन्ही आहेत एका बाजूला एक रिअलिस्टिक किंवा अनरिअलिस्टिक म्हणा एक विजन असते की नाही नाही सगळं सगळं पूर्वीसारखं होणार आहे hmm. आणि त्याच कॉईनची दुसरी बाजू अशी असते की जाऊ द्या आता, आता कधीच काय पूर्वीसारखं होणार नाही hmm. त्या दोन्ही गोष्टींमध्ये तो व्यक्ती लोळत असतो त्यामुळे काय होतं की ते सेक्स इंटीमेसी ह्या गोष्टीला अडॅप्ट करावं लागतं आपल्या करंट सिच्युएशनला ह्या गोष्टीला विसरतात कपल्स की आपण वाट नसते बघायची की हा आजार आता पूर्वीसारखा मी पूर्वीसारखी जेव्हा होईन तेव्हा आपण सेक्श्युली इंटिमेट होणार नाही आत्ता जी वस्तुस्थिती आहे जशी आहे ते घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे ती पूर्वीसारखी पूर्वीसारखं काहीच कधी नसतं ते आपल्या मेमरीमध्ये असतं आपल्या आठवणींमध्ये असतं आपण कुठेतरी एक फॅन्टसी बनवून ठेवलेली असते की हा मी जेव्हा सोळाव्या वर्षी किंवा विसाव्या वर्षी जशी होती ना तशीच मी होणार आहे शक्यच नाही तुम्ही mm. किती डायटिंग एक्सरसाइज केलं तरी तुमचं विसावं शरीर परत तिसाव्या वर्षी येत नाही इन द सेम वे कुठलेही आजार किंवा कुठलीही कंडिशन सिच्युएशन वेदर इट्स फायनान्शियल सोशल कुठलाही भाग कुठलाही जे सिच्युएशन असतो तू पूर्वीसारखं उलटं कधीच जात नाही पुढेच जावं लागतं आपल्याला तर पुढे जाण्यासाठी जी गोष्ट करंटली आपल्याकडे अवेलेबल आहे जे स्ट्रेंथ्स आपल्याकडे आहेत त्याला घेऊन आपण पुढे चालत चालत जाणं गरजेचं आहे त्यामुळे सेक्स इंटिमसी आणि फिजिकल टच ह्या गोष्टीला बाजूला न ठेवता ते आपल्या ट्रीटमेंट प्रोसेसमध्ये इन्क्लूड करणं खूप महत्त्वाचं आहे कारण की तो जो सपोर्ट आहे फिजिकल इंटिमसीचा क्लोजनेसचा सेक्शुअल डिझायरचा किंवा डिझायरेबिलिटीचा तो खूप महत्त्वाचा ठरतो कुठल्याही पेशंटसाठी पुरुष असो किंवा स्त्री असो स्त्रियांसाठी जरा तो जास्त सिग्निफिकंट होतो कारण की स्त्रियांच्या अपिअरन्सबद्दल खूप सेक्शुअल कॉनोटेशन कनेक्टेड असतात म्हणजे फॉर एक्झाम्पल ब्रेस्ट शेप आहे बॉडी शेप आहे जेनेटल्स आहेत चेहऱ्याचा जो आकार असतो किंवा चेहऱ्याचे एक्सप्रेशन असतात केस असणं सो कसं कुर कुठेतरी स्त्रीच्या प्रत्येक अवयवाचा हो कुठेतरी एक सेक्शुअल कॉनोटेशन असतो सेक्शुआॅलिटीशी रिलेटेड असतं त्यामुळे स्त्रिया जास्त सफर करतात कॅन्सर रिलेटेड ट्रीटमेंट्स अशी किंवा जेव्हा सर्जरी केली जाते स्कार्स होतात तेव्हा स्त्रिया स्वतःकडे जास्त क्रिटिकली बघतात तर हा एक प्रोसेस ऑफ अनलर्निंग पण म्हणते लाईक सोशल अनलर्निंग आणि हा ही कंडिशन इतकी कॉमन होणार आहे आणि आता ऑलरेडी आपण बघतो थोडंसं मी डायग्रेस करते इथे पण आपण जेव्हा डायबेटीस आणि हायपर टेन्शनबद्दल बोललो होतो आणि आपल्या सोसायटीमध्ये रायझिंग रेट्स ऑफ ओबेसिटी पोट सुटणं खूप सगळे म्हणजे जो शेप आहे बॉडीचा तोच हल्ली ऍव्हरेज बदललाय तो आपण दुकानात गेलो तरी कळतं मध्ये कधी रिसेंटली मी एका मोठ्या स्टोअरमध्ये गेले होते बायकांच्या ड्रेसेस बघायला गेले होते तर सगळे ड्रेसेसचे शेप्स बदललेत ते आता असे बदललेत की सगळे ड्रेसेस ढेऱ्या अकॉमोडेट करण्यासाठी बनवलेले आहेत अगदी सगळ्यात छोटा साईज सुद्धा असा बनवलेला आहे की पोट सुटलेलं दिसून oh. म्हणजे हे आता सोशल ऍक्सेप्टन्स आलंय की स्त्रीचा जो शेप आहे तो पोट सुटलेलाच आहे hmm. तिला कंबर किंवा फ्लॅट स्टमक ही गोष्ट नाहीये हे कमर्शियली वायबल झालंय आता hmm. सो आपण जेव्हा कुठल्या आजाराकडे बघतो कॅन्सर सारख्या आता ते इतकं कॉमन जर होणार आहे किंवा झालं आहे तर हे स्त्रियांनी आपोआप लक्षात घेणं गरजेचं आहे की तुमची बॉडी कशी दिसते किंवा त्याचा शेप कसा आहे त्याला अडॅप्ट करून तुम्ही सेक्शुअल असू शकता सेक् तुमची सेक्शुआलिटी सेक्शुअल अरावजल डिझायरेबिलिटी तुमच्या मनात तुम्ही ठेवून तुमची असेल त्या शेपमध्ये असेल त्या शरीरामध्ये तुम्ही सेक्शुअल असू शकता हे त्या पार्टनरला पण कळणं गरजेचं कर आहे की स्त्रियांचं विचार करायची जी पद्धत असते ती ह्याच्याशी इतकी क्लोजली कनेक्टेड असते की एक शब्दसुद्धा तिच्या डिझायरला कट करू शकतो की अरे म्हणजे तू असेच कपडे का घातलेस किंवा हे काय तो जो तुझा स्कार आहे तो असाच काय तुझा डावाच हात का सुजलाय उजवा का नाही सुजला अशा छोट्या कॉमेंट्स मुळे ती त्याचं लांबच मिनिंग काढते अरे म्हणजे माझ्या पार्टनरला माझं शरीर आवडत नाही ऍक्च्युली असं काही बोललं गेलेलं नसतं पण तिचं एक्स्ट्रापोलेशन असतं त्याच्यामुळे तिचं डिझायर ती स्वतःच कट करते आणि स्त्रियांचं डिझायर आपण जेव्हा फिमेल डिझायर बद्दल बोललो होतो हे खूप कॉम्प्लेक्स असतं फिमेल डिझायर अराउजल त्याला कट करायला खूप लागत नाही फिअर ॲंगायटी स्ट्रेस पेन बॉडीचे पेन मनाचे डिस्कम्फर्ट्स पुढचं फ्युचरचं प्रडिक्शन मागच्या गोष्टी या सगळ्या गोष्टींना घेऊन कुठल्याही क्षणी ते डिझायर काट होऊ शकतं ते अराउजल कट होऊ शकतं असं स्त्रियांचा खूप पर्सनल अनुभव पण असतो तर ह्याचा अर्थ काय होतो मग की ती जी गोष्ट असते ती प्रोटेक्ट करणं गरजेची असते इंटेन्शनली म्हणजे आपल्याला एक इंटेन्शन सेट करणं गरजेचं असते की जेव्हा किंवा जेव्हा कधी किंवा जर कधी आपल्या आयुष्यामध्ये अशी इव्हेंट घडली ज्याच्यामुळे हो एक किंवा दुसरा व्यक्ती आजारी पडला किंवा आपल्याला आपल्या पेरेंट्ससाठी किंवा इतरांसाठी केअरर बनव लाग बनावं लागलं तर आपली सेक्स्युअलिटी आपली सेक्शुअल ओरिएंटेशन विजन आपली डिझायर आपली प्रेफरन्स ह्या सगळ्यांबद्दल आपण ओपनली बोलू शकतो आपण एक्सप्रेस करू शकतो ह्या गोष्टीला आपल्याला प्रोटेक्ट करावं लागतं परफेक्ट सो मॅडम एक मुद्दा असा येतो की कॅन्सरमुळे जो थकवा येतो डिप्रेशन येतं तर त्यामुळे पण इंटिमसी ही त्या नात्याची शेवटची प्रायोरिटी होऊ शकते तर यावर मात करत कारण एक तो सतत आ, मनात पण तो विचार असणार कारण कॅन्सर इज इक्विल टू डेथ असं कुठेतरी समीकरण डोक्यात असतं तर किती जवळ आली आहे आपला मृत्यू साक्षात समोर आहे असं जर वाटत असेल आणि जर ती फिअर असेल डेथची किंवा कुठलीही फिअर असली तर इंटिमसी नाही फुलू शकत किंवा ऑर्गेझम नाही एक्सपिरियन्स करता येऊ शकत तर त्यावर मात करत नातं कसं फुलवायचं ऍबसुटली हा खूप मोठा मुद्दा मांडलाय की फिअर अँग्झायटी जेव्हा मनात असते त्याचा रूट कॉज तेच असतं की फिअर ऑफ डेथ आता सगळं संपलं आता सगळं संपलं डिप्रेशन म्हणजे तेच आहे की आपण मी हाताश झालो मी हेल्पलेस आहे मी कुठलीच गोष्ट सुधारू शकत नाही तेव्हा आपल्याला डिप्रेशन होत असतं किंवा कुठल्या गोष्टीबद्दल खूप राग असतो पण आपण त्याच्याबद्दल काही करू शकत नाही तेव्हाही डिप्रेशन येत असतं आता ॲक्च्युली कसं आपण गेले काही पन्नास शंभर वर्ष जर बघितली तर मेडिकल ॲडव्हान्सेसमुळे खूप गोष्टी आपण ॲक्सेप्ट करायला लागलो आहे एकेकाळी एच आय व्ही ही एक डेथ सेंटेन्स होती आज आपण ते इतर कुठल्याही आजारासारखं त्या गोष्टींना हँडल करतो एकेकाळी डायबिटीज डायग्नोसिस एका सेंटेन्ससारखं होतं आज सगळेजण लोक एक्सपेक्ट अरे अजून तू आयसी लाग अजून डायबिटीस बी पी नाही झालं तुला <laughs> त्यामुळे इतक्या शॉर्ट वेळामध्ये आपण अशा गोष्टी ॲक्सेप्ट करायला लागलो आहे की हां ह्या या तर एरवी आयुष्याच्या गोष्टी आहेत म्हणजे आज कॅन्सरला आपण ह्या गोष्टींपेक्षा वेगळं वेगळ्या नजरेने का बघतो आणि त्याचा नजरिया जो आपण म्हणतो नजरिया चेंज हो रहा आहे तर तो बदलणारच आहे ना जितकं ते फ्रिक्वेंट होतं डायग्नोसिस आणि जितके जास्त लोक आपल्याला भेटतात कॅन्सर झालेली त्याच्यामधनं रिकवर झालेली इम्प्रूव्ह झालेली तितकी आपली त्याची भीती कमी होत जाणार आहे आणि हे आपल्याला ऑलरेडी दिसतंय शहरांमध्ये डायग्नोसिसच्या एरियामध्ये हॉस्पिटलमध्ये गेलं की ट्रीटमेंटचे ऍडव्हान्सिस किती असतात ते आणि अक्च्युली आपण जर इंडिव्हिज्युअली बघितलं आपल्याला कोणाला माहिती असतं आपण सकाळ बघणार आहोत आपण ज्या विश्वासाने झोपतो की आपण सकाळी उठणार आहोत हे गॅरंटीड तर नाहीये ना तुम्ही किती यंग असलात किती फिट असलात तरी सुद्धा गॅरंटीड नाहीये की तुम्ही सकाळी उठणार आहात तर एक साईड अशी असते जी मेडिकल आणि नॉन मेडिकल अशा दोन गोष्टींमध्ये आपण डिस्कस करूयात मेडिकल साईडमध्ये आपण हेल्प घेणं महत्वाचं आहे फॉर एक्झाम्पल जर आपल्याला सायकॉलॉजिस्टची गरज आहे आपल्याला मेडिकेशनची जर गरज पडली आपल्या डिप्रेशनला हँडल करायची किंवा त्या पिरियडला ओवरकम करायची तर ती जरूर घ्यावी तर आपल्या डॉक्टरांकडे सायकायट्रिस्टकडे सायकॉलॉजिस्टकडे किंवा जे कॅन्सर केअर सेंटरमध्ये काउन्सिलर्स असतात त्यांना भेटून जी काय हेल्प लागते ह्या डिप्रेशनला किंवा अँझायटीवरती मात करण्यासाठी ती हेल्प घ्यावी त्याच्यामध्ये काउन्सिलिंग सपोर्ट पण असतं आणि मेडिकेशन पण असतं आणि हे विसरू नये की केरला पण त्याची गरज पडू शकते फॅमिलीमधल्या इतर लोकांना पण त्याची गरज पडू शकते जी सपोज लहान मुलं असली तर लहान मुलांचे वेगळे काउन्सिलर असतात पर कारण का लहान मुलांवरती होणारा परिणाम पण मोठा असतो ना आपल्या आईला कॅन्सर झालाय म्हणजे काय ते शाळेमध्ये जाऊन काहीतरी हा म्हणजे आता तुझी आई मरणार आहे मग तू काय करणार तुझे वडील दुसरं लग्न करणार का वगैरे इतकंच लोक बोलतात लहान मुलं काय थांबत नाहीत कारण की ते ह्या गोष्टी इतक्या कॉमनली बघत असतात की कोणीतरी काहीतरी बोललेलं लगेच त्यांच्या तोंडात न निघतात ते विचार करत नाहीत की आपल्या बोलण्याचा समोरच्या व्यक्तीवरती काय इफेक्ट होईल त्यामुळे मुलांसाठी सुद्धा वेगळं काउन्सलिंग गरजेचं पडतं मग आपण सपोज नॉन मेडिकल सोशल गोष्टी बघितल्या तर आपलं फ्रेंड्स सर्कल कायम ठेवणं mm -hmm. एक सपोर्ट ग्रुप्स असतात कॅन्सर रिलेटेड किंवा ते जे काउन्सिलिंग सेंटर्स असतात त्या आपल्यासारखा आजार झालेले जे दुसरे लोक असतात त्यांच्याकडनं सपोर्ट घेणं म्हणजे वेगवेगळ्या ट्रीटमेंटचे साईड इफेक्ट कसे हँडल केले खाणं पिणं कसं हँडल केलं मग सेक्स आणि इंटिमेसी कशी हँडल केली मग मुलांना कसं हँडल केलं कसं डिस्क्लोज केलं काय बोललात या सगळ्या गोष्टींसाठी सपोर्ट ग्रुप्स खूप उपयोगी पडतात मग ते इन पर्सन असतील किंवा ऑनलाईन असतील ह्या दोन्ही गोष्टी फायद्याचे ठरतात मग असतं की पुस्तकं म्हणजे आपण बिब्लिओग्राफी म्हणतो तसं म्हणजे पुस्तकं बऱ्याच लोकांनी आपले एक्सपिरियन्सेस लिहिलेले असतात मग त्याचे ऑडिओ बुक्स किंवा प्रत्यक्ष पुस्तकं किंवा ब्लॉग्स किंवा आर्टिकल्स वाचणं म्हणजे आपल्या कंडिशनचे प्रि पुढचं प्रोग्नोसिस कसं आहे आणि ते आपल्यामध्ये आपल्याला काय काय हँडल करावं लागणार आहे हे लक्षात घेणं जर्नलिंग एक खूप महत्त्वाची गोष्ट आपली जी जर्नी असते त्याचे जे रिफ्लेक्शन्स असतात ते लिहून काढणं मग आपल्या पार्टनरसोबत इंटिमेसी रिलेटेड जे गेम्स असतात की पुन्हा एक ओळख करून घेणं आणि ही गोष्ट फक्त कॅन्सर झालेल्या व्यक्तींसाठीच नाही पण मिड लाईफ म्हणजे आपण जेव्हा म्हणतो फिफ्टीजमध्ये मेनोपॉज एक, एक नवीन टप्पा सुरू होतो किंवा आपण खूप मोठं स्थलांतर केलं फॉर एक्झाम्पल काही कपल्स ना खूप hmm. स्ट्रेस होऊन ते घर सोडून जातात मग ते स्ट्रेस कुठेतरी दूर राहायला जातात किंवा अब्रॉड जातात तर ते एक नवीन टप्पा असतो आयुष्यात बरोबर तिथे पण ह्या हेच टूल्स उपयोगी पडतात मग तिथे एकमेकांची ओळख परत करून घेणं मग आपल्याला मध्ये काय काय गोष्टी प्रिझर्व्ह करायच्या आहेत पुढे जाणं जे आपल्या नात्यासाठी महत्त्वाचे आहेत ह्याचं डिस्कशन करणं म्हणजे बोलायला शिकणं काय काय गोष्टी आहेत जे आपण करू शकत नाही पण त्याचे काही ऑल्टरनेटिव्ह आहेत त्याच्याबद्दल शिकणं काय काय गोष्टी आहेत जे आपल्याला पूर्वी पण आवडत नव्हते आणि आताही आपल्याला करायच्या नाही आहेत ह्याचं डिस्कशन करून आणणं पूर्वीच्या गोष्टी आपल्याला खूप आवडत होत्या पण आपल्याला आता करता येत नाहीत आणि त्याचं काही काळ आपल्याला दुःख होणार आहे पण ते कसे आपण ऍक्सेप्ट करणार की ह्याच्या व्यतिरिक्त पण आपण अपन आपलं रिलेशनशिप कायम ठेवू शकतो इंटिमेसी कायम ठेवू शकतो आपण अजून जवळ येऊ शकतो शेवटी जोपर्यंत आणि हे स्त्रियांसाठी जास्त महत्वाचं ठरतं पण पुरुषांसाठी पण तितकंच इम्पॉर्टंट आहे रिलेशनशिपमध्ये सेफ आणि सिक्युअर फील करणं हा एक फाउंडेशन ठरतो आपल्या पार्टनरला आपण रिस्पेक्ट करतो ट्रस्ट करतो आणि आपण त्यांच्याबरोबर सेफ फील करतो तेव्हा जी सेक्शुअल एक्सपिरियन्स असतो तो जास्त डीप असतो तो सुपरफिशियल नसतो हे जेव्हा कपल्सनं लक्षात येतं आणि ते त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतात तेव्हा ते रिलेशनशिप ते परत फुलवू शकतात आणि तुम्ही केअरर असात किंवा पेशंट असलात तरी हा जो इम्पॉर्टंट भाग आहे आपल्या शरीराचा आपल्या मनाचा आपल्या एक्झिस्टन्सचा त्याला इग्नोर न करता आपण जितके दिवस आपण जगतो तितकं फुलून आपण जगू शकतो ह्याची खात्री ते करू शकतात स्वतःशी राईट मॅडम आपण कॅन्सर पेशंट स्पेसिफिक जर विचार केला तर डायलेटर्स लुब्रिकंट्स हे युजफुल ठरतात डिपेंड आपण कसल्या प्रकारचं कॅन्सरशी डील करतोय ह्याच्यावरती डिपेंड करतो युजुअली काय होतं सपोज आपण जेनेटल कॅन्सर्सबद्दल बोलू से हिस्ट्रेक्टमी झाली आहे किंवा वल्वाचे कॅन्सर्स आहेत किंवा रेक्टम किंवा एन म्हणजे खालचे पेरिनियम रिलेटेड जर काही कॅन्सर्स असले तर इन इनवेरिबली त्याच्या ट्रीटमेंटमुळे तिथे स्कारिंग व जायनामध्ये स्कारिंग किंवा पिनिसचं जरी पिनाल कॅन्सर जरी झालं तरी पिनिसच्या टिपला स्कारिंग तिथली सेन्सिटिव्हिटी कमी होणं लुब्रिकेशनची टेंडन्सी कमी होणं मग किमोथेरपी किंवा रेडिओथेरपीचे जे साईड इफेक्ट्स सा असतात त्याच्यामुळे जे स्कारिंग होतं श्रिंकिंग होतं स्त्रियांमध्ये अर्ली मेनोपॉज होतो ओव्हरीज नष्ट झाल्यामुळे त्या रेडिएशन ट्रीटमेंट किंवा किमोथेरपीमुळे किंवा पुरुषांमध्ये टेस्टिक्युलर कॅन्सर्स होतात त्याची ट्रीटमेंटमुळे टेस्टिकल सपोज लूज झाले स्पर्म्स नाही आहे टेस्टॉस्ट्रॉन कमी झालं आहे कुठल्या कारणामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा त्या कॅन्सर केअर सेंटरमध्ये त्या डॉक्टरच्या बरोबर जेव्हा डिस्कशन होत असतं त्यावेळेला इन ॲडव्हान्स जो काउन्सलर असतो सायकोसेक्शुअल किंवा सेक्शुअल लाईफ रिलेटेड जे काउन्सलिंग असतं त्यांनी करणं गरजेचं असतं आणि जर ते अवेलेबल नसले तर कपलनी सायकोसेक्शुअल थेरपिस्टकडे जाऊन हे डिस्कशन करणं गरजेचं असतं की आम्ही आमची आमची जी सेक्शुअल कपॅसिटी आहे किंवा सेक्शुअल लाईफ आहे त्याला आम्ही प्रिझर्व्ह कसं करू शकतो तर फॉर एक्झाम्पल सपोज अर्ली मेनोपॉज हा एक कॉन्सिक्वेन्स आहे कुठल्या ट्रीटमेंटचा की ते ओव्हरीज डिस्ट्रॉय झालेत आणि त्यामुळे इस्ट्रोजन लेवल्स खूप कमी आहेत तर वजायनल इस्ट्रोजन आणि काही पेशंट्समध्ये जे एलिजिबल असतात त्या कॅन्सर केअर स्पेशलिस्टच्या किंवा के, किमोथेरपीच्या एक्सपर्टबरोबर डिस्कस करून बरोबर एक्स डिस्कस करून ठरवता येते की आपल्याला हॉमन थेरपी देता येते थे का रिप्लेसमेंट थेरपी त्या व्यक्तीला थे एस्पेशली जेव्हा यंग असतात मुली तेव्हा दुसरी गोष्ट अशी ठरते की डायलेटर्स वापरणं किंवा फिंगरिंगनी सेन्सिटिव्हिटी परत आणणं वजायनली इस्ट्रोजन देणं लुब्रिकंट्स वापरणं म्हणजे वजायनाची जी कपॅसिटी आहे ती मेंटेन होते ती अजून तिथली सेन्सिटिव्हिटी मेंटेन होते क्लेटरेसच्या आजूबाजूची त्याच्यासाठी काउन्सिलिंग घेणं फिजिओथेरपी आणि सेक्सटॉईज व्हायब्रेटर्स डायलेटर्स ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग करता येतो आणि करावा ओके okay. कुठल्याही कपलचं सेक्स लाईफ त्यांच्यासाठी किती महत्वाचं आहे हे दुसरं कोणी ठरवू शकत नाही पण हा डायलॉग ओपन होणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे कुठल्याही कॅन्सर केअर सेंटरमध्ये कपल्स आणि एस्पेशली जेव्हा आपण अशा कॅन्सर्सशी डील करतो ज्याचा डायरेक्टली जेनेटल्सवरती वजायनल कॅपॅसिटीवरती वरती सेन्सिटिव्हिटीवरती गोनॅड्सवरती म्हणजे ओव्हरीज आणि टेस्टिकल्सवरती ब्रेस्टवरती ब्रेस्ट निपल सेन्सिटिव्हिटी अशा गोष्टींवरती जेव्हा परिणाम होणार असतो तर त्या कपलच्या सेक्शुअल लाईफमध्ये ते कसं मेंटेन करायचं इम्प्रूव्ह करायचं त्याचं जो डॅमेज असतो कॅन्सर ट्रीटमेंटचा तो कसा मिनिमाइज करायचा ह्याचं डिस्कशन झालंच पाहिजे हे खूप महत्त्वाचं असतं आणि एक रिअलिस्टिक डिस्कशन पण असं झालं पाहिजे की कुठली गोष्ट आपण डिलिव्हर करू शकत नाही फॉर एक्झाम्पल वल्वल कॅन्सर म्हणजे खालच्या स्त्रियांच्या जेनेटल्सचा जो कॅन्सर असतो जिथं आपल्याला क्लेटरिस काढावं लागतं लेबिया मायनोरा काढावे लागतात लेबिया मेचोरा काढावे लागतात पण वजायनं इंटॅक्ट ठेवू शकतो आपल्याला रि त्या पेशंटला सांगावं लागतं की हे जे एरियाज आहेत हे आता स्टिम्युलेशनसाठी अवेलेबल नसणार आहेत ह्याचा अर्थ नाहीये की तुम्ही इंटरकोस करू शकत नाही तर त्या एरियाला प्रिझर्व्ह करणं मेंटेन करणं त्या डॉक्टरची रिस्पॉन्सिबिलिटी होते आणि मग त्याच्यामध्ये जर काही लिमिटेशन आले तर तेही डिस्कस करणं गरजेचं असतं की इतर काय काय गोष्टी तुम्ही करू शकता तुमच्या सेक्शुअल लाईफला कम्युनिकेशनला इंटिमेसीला मेंटेन करायला राईट तर सेम थिंग पुरुषांमध्ये आहे फॉर एक्झाम्पल जर टेस्टिक्युलर कॅन्सर आहे किंवा पेनाईल कॅन्सर आहे इतर जे कॅन्सर आहेत ते हॉर्मन डिपेंडंट आहेत का नाही आहेत त्याचा बाकीच्या शरीरावरती काय इफेक्ट होणार आहे जर किमोथेरपी दिली तर बाकी कॉन्सिक्वेन्सेस काय असणार आहेत एक मुलगी आली होती माझ्याकडे रिसेंटली की तिला खूप लहानपणी म्हणजे अगदी आठ वर्षाची असताना कॅन्सर झालेला तर तिचे सगळे आतले ऑर्गन्स काढले तर तिथे वजायनाची कपॅसिटी आहे पण छोटी आहे पण हे लक्षात घेणं की या वयाच्या मुलीला ॲक्च्युली ॲडिक्युएट हॉर्मोन थेरपी गर देणं गरजेचं आहे म्हणजे तिची जी बॉडी आहे ती फिमेलसारखी डेव्हलप होईल ब्रेस्ट डेव्हलप होईल बॉडीचे ऑर्गन्स डेव्हलप होतील तिला इज ओव्हरीज नसणार आहेत हे लक्षात घेऊन वजायनाची जी लेंथ किंवा कपॅसिटी आहे ती त्या हॉर्मोनवरती डिपेंडेंट आहे किंवा करेक्ट अमाऊंट ऑफ हॉर्मोन्स तिला मिळालेच पाहिजेत किंवा काही पेशंट्स आहेत ते मोठे झाले होते म्हणजे ऑर्गन्स डिव्हलप झाल्यानंतर त्यांना ओव्हरीमध्ये किंवा युटरस किंवा इतर रिलेटेड कॅन्सर्स होतात तर जेव्हा ते ऑर्गन्स काढले जातात तेव्हा त्यांना थेरपी रिप्लेसमेंट किंवा वजायनल डायलिटर्स कसे वापरायचे व्हायब्रेटर्सनी कसं ती कपॅसिटी मेंटेन करायची पेल्विक फ्लोअर एक्सरसाइजेस कसे करायचे ब्लॅडर फंक्शन समोर ब्लॅडर असतं मागे बावल असतं त्या दोन्हीचं फंक्शन कसं मेंटेन करायचं म्हणजे ते डिटिरेट होणार नाही या सगळ्या गोष्टींचं डिस्कशन होणं खूप महत्वाचं असतं so, सो हे जे टूल्स आहेत वायब्रेटर्स डायलेटर्स ल्युब्रिकन्स व जॅनलिस्ट्रोजन टेस्टॉस्ट्रोन पुरुषांमध्ये किंवा हॉमोन थेरपी हे टूल्स त्या थेरपिस्टकडे किंवा त्या डॉक्टरकडे अवेलेबल असले पाहिजेत ही जी व्हरायटी आहे ही प्रत्येक डॉक्टरनी शिकली पाहिजे त्यामुळे सेक्शुअल मेडिसिन हा एक मॉड्यूल खूप महत्त्वाचा आहे मेडिकल एज्युकेशनमध्ये जे कॅन्सर थेरपिस्ट असतात किंवा सर्जन्स असतात किंवा किमोथेरपी की करणारे जे लोक असतात त्यांनी सेक्शुअल मेडिसिनचा अभ्यास करणं पण तितकंच महत्त्वाचं असतं कारण काय ज्या व्यक्तीला ते ट्रीट करत असतात त्याचं सेक्शुअल वेलबिईंग हा त्याच्या ओव्हरऑल वेलबिईंगचा इतका महत्त्वाचा भाग आहे की त्याला इग्नोर करणं त्याच्या क्वालिटी ऑफ लाईफला खूप सिग्निफिकेंटली अफेक्ट करत आणि शेवटी आपण कुठलंही ट्रीटमेंट देतो नुसतं जगायसाठी नाही करत असतो ना असं म्हणून तर चालत नाही हा तुला ना इतका कॅन्सर होता आम्ही तुला ट्रीट जगतेस हेच खूप खूप झालं असं म्हणून चालत नाही कारण की नुसतंच एका दिवसावर ना दुसऱ्या दिवशी जगण्याला अर्थ अर्थ कसा आहे आणि त्याच्यासाठी मी ऍक्च्युली सगळ्या डॉक्टर्सना आणि जे आपले श्रोते आहेत त्यांना एक पुस्तकाचा रेफरन्स सांगेन विक्टर फ्रँकलनी लिहिलेलं पुस्तक आहे हॉलोकॉस्टच्या वेळेला मॅन्स सर्च फॉर मिनिंग तर मिनिंग आणि पर्पज आपल्या लाईफमध्ये इतकं महत्त्वाचं ठरतं की प्रत्येक डॉक्टरनी ॲक्च्युली विचार करायला हवा की आपली जी ट्रीटमेंट आहे ती कॅन्सरची असो डायबिटीसची असो हायपरटेन्शनची असो कुठल्याही मोठ्या आजाराची असो तर तिथे ह्या व्यक्तीला आपण काय मिनिंग आणि पर्पज ॲक्सेस करायला देतो ज्याच्यामुळे त्याला जगावंसं वाटेल hmm. ही हे त्याच्या क्वालिटी ऑफ लाईफला त्याच्या लाईफ पर्पज ला अचीव करण्यासाठी खूप महत्वाचं right. ठरतं राईट मॅडम एक शेवटचा प्रश्न इंटिमसी म्हणजे सेक्स हे समीकरण खोडत ट्रीटमेंटच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर नात्यातला चार्म कसा जपायचा हा एक महत्त्वाचा प्रश्न ह्याच्याकरता आणि आपण पूर्वी बऱ्याचशा पॉडकास्टमध्ये इंटिमेसीबद्दल बोललेलो होतो आणि वेगवेगळ्या प्रकारची इंटिमेसी असते इमोशनल इंटिमेसी असते फिजिकल असते सेक्शुअल असते आपण इंटेलेक्च्युअल इंटिमेसीबद्दल आहेत एक्सपिरियन्शियल इंटिमेसीबद्दल बोललेलो आहेत मेमरीज रिक्रिएशनबद्दल बोललेलो आहेत आपले काही फॉर एक्झाम्पल क्रिएटिव्हिटी रिलेटेड जी इंटिमेसी असते त्याच्याबद्दल बोललेलो आहोत तर इंटिमेसी फक्त सेक्स आणि इंटकोसशीच असते असं नाही आपण एकमेकांना किती चांगलं ओळखतो आणि जसा जसा आपण वयाने वाढत असतो जसं आपण लाईफ सकमसेसला फेस करत जातो तसं तसं आपणही बदलत तस असतो आपल्या जीवनाकडे बघायचा दृष्टिकोन आपल्या पपजकडे आपल्या लाईफ ला गोल्सकडे आपल्याला काय हवं आहे नको आहे आपल्याला काय टर्नऑन करतं काय टर्न ऑफ करतं ह्या गोष्टी चेंज होत असतात तो हा जो डायलॉग आहे की आज मी कशी आहे आज तू कसा आहेस आत्ता आपल्याला काय आवडेल आपल्याला पुढे जाऊन आपलं हे नातं जपायचं आहे का आणि जपायचं असलं तर ते आपण कुठल्या रूपामध्ये बघतोय ह्याचं जे डिस्कशन आहे हे खूप वेळा राहून जातं लोक फायर फायटिंगमध्ये बिझी होतात म्हणजे आज जो चॅलेंज आला त्याला फक्त कसं बसं झोपेपर्यंत दिवस काढायचा बरोबर मग उद्याचं उद्या बघू मी जागे झालो तर अशा डे टू डे लिव्हिंग मध्ये आपण जर जगलो तर खूप स्ट्रेस क्रिएट होतो तर जगतानाच ज्या वेळेला कॅन्सरचा डायग्नोसिस होतो किंवा कुठल्याही मोठ्या चॅलेंज आपल्याला हॅन्डल करावं लागतं तिथे आपली काहीतरी एक इसेन्शियल प्रॅक्टिस असणं गरजेचं असतं काही मेडिटेशन किंवा स्पिरिच्युअल प्रॅक्टिस जी असते ती आपल्याला ग्राउंड करते जी आपल्याला परत शरीरात घेऊन येते आपल्याला uh, स्टेबल बनवते कारण की अनस्टेबल मनानी आपल्या पार्टनरशी बोलणं पण धो धोकादायक ठरतं कारण की आपण खूप फिअर किंवा अँझायटीमधनं आपल्या गोष्टी एक्स्ट्रॅप्युलेट करत असतो तसं न करता स्वतःसाठी वेळ घेणं सेल्फ केअर पण तितकंच महत्वाचं आहे हो आपण आपल्या पार्टनरशी केअर करत असतो किंवा केअर मागत असतो पण सेल्फ केअरची जी रिस्पॉन्सिबिलिटी असते ती इंडिव्हिज्युअलची असते तर माजीक, माझी माझी काळजी घेणं माझ्या मनाची माझ्या स्टेबिलिटीची माझे जे इमोशन्सवर खाली होत असतात त्याला रेग्युलेट करण्याची जी प्रॅक्टिस असते ती मी कशी करते त्याच्यासाठी मग मेडिटेशन आहे काही चँटिंग आहे ब्रेथवर्क आहे आर्ट क्रिएटिव्हिटी ड्रामा माझे फोकस ग्रुप्स माझे फ्रेंड्स हे जे रिसोर्सेस आहेत ते मी स्वतःच्या सेल्फ केअरसाठी कशी करून घेते ते महत्वाचं ठरतं तसंच तेच रिसोर्सेस आपल्या पार्टनरला ॲक्सेबल आहेत ना हे आपण ठरवून घेतो मग जसं जसं असे स्टेप्स घडत असतात ट्रीटमेंटमध्ये डायग्नोसिसपासनं पुढच्या लाईफचे तर प्रत्येक स्टेपला हे वेगवेगळे रिसोर्सेस आपल्या टूलबॉक्समध्ये आपल्याकडे अवेलेबल आहेत ह्याची आपल्याला जेव्हा खात्री पडते तेव्हा आपण हताश होत नाही किंवा हेल्पलेस होत नाही किंवा जस्ट सकाळपासून रात्रीपर्यंत मी कसा बसा दिवस जगतो असलं विक्टिम मेंटॅलिटी जगणं सोडून देतो आपण hmm. कारण इट्स नॉट ओव्हर टेल इट्स ओव्हर हे hmm. कुठल्याही कंडिशन मध्ये हे खरं आहे hmm. कुठल्याही कंडिशन मध्ये खरं आहे त्यामुळे इंडिव्हिज्युअलनी आणि त्यांच्या इंटरमेट पार्टनरनी दोघांनी बोलून एक डिसिजन घ्यावं लागतं आपल्या लाईफसाठी की आपलं रिलेशनशिप कसं इव्हॉल्व्ह होणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण काय इन्व्हेस्ट करतोय आपण स्वतःची काळजी घेतली नाही तर आपण स्वतःला पण करू शकत नाही तर सेल्फ केअर सेल्फ इन्व्हेस्टमेंट आणि म्युच्युअल इन्व्हेस्टमेंट रिलेशनशिप रिलेशनशिपमध्ये मध्ये आणि सोसायटी एट लार्ज म्हणजे ॲज अ कपल असं आपण खूप वेळा बघतो की असं कोणीतरी व्यक्ती आहे ज्याला कॅन्सर झाला आणि त्याला खूप सफर व्हायला लागलं तर त्यांनी आणि त्याच्या पार्टनरनी काहीतरी एन जी ओ काढली खूप इतर लोकांना मदत करण्यासाठी तर कुठलीही घटना जगाच्या हेल्पसाठी किंवा इतर लोकांच्या हेल्पसाठी घडू शकते ह्याचं जरी अवेअरनेस किंवा ओपननेस ठेवला तरी आपल्या स्वतःची जी ट्रीटमेंट आहे त्याला डॉक्युमेंट करताना त्याला समोरी जाताना त्याची जी चॅलेंजेस आहे ते, ते नॅव्हिगेट करताना आपण कुठली कुठली मदत घेतली हे डॉक्युमेंट करताना फक्त स्वतःलाच नाही तर इतरांनाही खूप मदत होऊ शकते मी असं म्हणत नाही आहे की की ही लाईक रिस्पॉन्सिबिलिटी आहे सफराची की जेव्हा आपण आजारी असतो तेव्हा आपण खरंच हाता हाताश असतो आपण दुसऱ्यांचा विचार करू शकत नाही आणि करू नये आधी स्वतःला स्टेबल बनव बनवणं खूप गरजेचं असतं इनस्टेबिलिटी आपण दुसऱ्याचं काहीच भलं करू शकत नाही तर स्वतःची स्टेबिलिटी असणं हे आपल्या मनावर अवलंबून असतंय आपल्या शरीराच्या कंडिशनवरती नसतंय आ, तर हे पण लक्षात घेणं एक खूप महत्वाची गोष्ट असते दोन्ही इंडिव्हिज्युअल्सना की आपण एकमेकांच्या स्पिरिच्युअल जर्नीमध्ये सुद्धा कसे सपोर्टिव्ह आहोत हे सेक्शुआलिटीमधनं आणि एक्सप्रेशन एक्सप्रेशनमधनं पण होऊ शकतं ह्याच्याबद्दल ओशोनी पण खूप लिहिलेलं आहे तर आपण अशा लिटरेचरचा उपयोग घेऊ शकतो पॉडकास्टचा उपयोग घेऊ शकतो इतर जे सी सिनियर स्पिरिच्युअल मास्टर्स आहेत त्यांनी केलेले जे एपिसोड्स असतात ते ऐकून पण करू शकतो कारण काय आयुष्य हे जगण्यासाठी असतं ते जिजवण्यासाठी नसतं मॅडम हा आणि याच्या आधीचा एपिसोड मला असं वाटतं की खूप अर्थाने महत्वाचा ठरला कारण बाकी आजारांसारखाच कॅन्सर हा तुम्ही म्हणत असं रॅम्पंटली तो वाढतोय त्याचं प्रमाण पण त्याच्यावर जितकं बोललं गेलं पाहिजे तितकं नाही बोललं जाते काही कारणांमुळे आणि एस्पेशली कॅन्सरनंतरची इंटिमसी हा तर खूपच दुर्लक्षित विषय आहे तर त्याच्यामुळे मला खात्री आहे की आपल्या लिस्नर्सने याच्यातनं अनेक नवीन इन्साईट्स मिळतील आणि मी असं खरंच अपील करीन की फक्त कॅन्सर झालेल्याच रुग्णांसाठी नाही तर इन जनरल प्रत्येक ॲडल्टनी हा एपिसोड ऐकावा आणि जर यातले मुद्दे तुम्हाला आवडले तर नक्की ही लिंक तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा नातेवाईकांनाही शेअर करा कारण याबद्दलचा अवेअरनेस हा खूप महत्त्वाचा आहे किंवा प्रत्येक नात्याचा पाया हा कुठेतरी इंटिमसी हा असतो आणि आपण म्हणतो तसं इंटिमसी इज नॉट ऑलवेज इक्वल टू सेक्स तर इंटिमसीचे जे, जे वेगवेगळे प्रकार आहेत तर त्यांनी आपलं नातं कसं फुलवायचं म्हणजे हे तुम्हाला कुठला असा गंभीर आजार झालेला असो किंवा नसो दोन्ही बाबतीत ते कसं फुलवायचं आणि त्यातला चार्म कसा जपायचा तर हे खरंच खूप महत्त्वाचं आहे Yes, Betuya Ashas daya, wacha, wishawar, Discussion Aikat raha, V4 Vajana Podcast. Disclaimer, this podcast is for general information purposes only. It does not constitute the practice of medicine, nursing, or other professional healthcare services, including the giving of medical advice. No doctor patient relationship is formed. The use of this information and the materials linked to this podcast is at the users or listeners' own risk. The content on this podcast is not intended to be a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.